नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी कुलदीपक. ही जवळजवळ 20 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळी मी एका बँकेत कॅशियर म्हणून काम करत होतो. आता त्यावेळी आजच्या सारख्या ढिगभर बँका नव्हत्या, मोजक्याच बँका होत्या. शिवाय त्यावेळी पैसे देणे घेण्यासाठी आजच्या प्रमाणे मोबाईल बँकिंग, फोन पे, गुगल पे असे सुविधा देखील नव्हत्या. त्यामुळे अगदी छोटा मोठा व्यवहार जरी करायचा असेल तर बँकेत येऊनच पैसे काढाघाल करावी लागत. मग सकाळी 10:30 पासूनच बँकेत कॅशियरचे खिडकी समोर रांग लागलेली असायची. आणि त्या काळी नोटांचे बंडल हे दोन दोन वेळा हातांनी मोजून पैसेही द्यावे घ्यावे लागत. आजसारखे नोटा मोजण्याचे मशीन नव्हते. विचार करा किती कठीण काम होते बँकेतील कॅशियरचे. शिवाय माझे काम करण्यास कुणी इतर करण्यास तयार होत नसे, त्यामुळे मला कधी रजा देखील मिळत नसे. पण तरी देखील मी माझ्या कामात खुश होतो. एकदा माझी मुलगी राखी हिला असाध्य आजार जडला. तिचे मेडिकल ट्रीटमेंट सुरू होते, पण तिला होणाऱ्या वेदना पाहून खूप त्रास व्हायचा. मी माझ्या गजानन महाराजांना प्रार्थना केली की राखी हिला या आजारातून बरे केले तर मी शेगावला तुमच्या दर्शनासाठी येईल आणि अन्नदान करून 21 पारायण करेल. आणि महाराजांनी माझी प्रार्थना ऐकली. राखी हिला लगेच बरे वाटू लागले आणि पुढील 6 आठवड्यात ती पूर्णपणे बरी झाली. मी महाराजांना केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी शेगावला जाण्याचे ठरविले आणि 2 दिवसाकरिता बँकेत रजेचा अर्ज दिला. पण आमचे साहेबांनी माझा अर्ज मंजूर केलाच नाही. मी खूप विनंती केली साहेबांना, पण ते पुढील आठवड्यात पाहो असे करत करत टाळत होते. आणि असे 2 महिने निघून गेले. मी आजपर्यंत कधी सुटी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली नव्हती, पण यावेळी मात्र माझी खूप चिडचिड होत गेली. माझा संयम सुटला. मी मानसिक शांतता गमावून बसलो. माझे कामात नीट लक्ष लागेना आणि त्यात माझ्याकडून एक गडबड झाली. एके दिवशी मी असाच काम करत असताना सुटीचा विचार करून आतून धूसमूस सुरू होती आणि त्यातच माझ्याकडून एक चूक घडली. त्या दिवशी माझ्याकडून कुणाला तरी 10,000 रुपये जास्त दिले गेले. जेव्हा माझ्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा मी खूप घाबरलो, कारण आता हे पैसे कुणाला दिले गेले हे जरी कळले तरी ती व्यक्ती सहज हे मान्य करेल काय आणि ते पैसे परत करेल काय या टेन्शन मध्ये माझे ब्लड प्रेशर वाढले. मला जेव्हा साहेबांनी सांगितले की जर पैसे लवकरात लवकर मिळाले नाही तर त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास असला तरी त्यांना माझे बद्दल नियमाप्रमाणे कारवाई करावी लागेल, तेव्हा मी आणखीनच घाबरलो. मला फक्त हॉट अटॅक येणेच शिल्लक राहिले होते. मी महाराजांचा धावा सुरू केला. म्हटले, मी तुमचा एक संकल्प मोडला तर ही दशा झाली. आता पुन्हा या संकटातून सुटका करून घेण्यासाठी मी जर दुसरा संकल्प केला आणि तोही माझ्याकडून पूर्ण झाला नाही तर माझी अवस्था काय होईल ह्याचा विचार देखील करवत नाही. पण तरीही मी एकच प्रार्थना करतो की माझ्याकडून झालेली चूक क्षमा करता आली तर या भक्ताला क्षमा करा आणि मी केलेला संकल्प तुम्हीच पूर्ण करून घ्या. मी अशी प्रार्थना केली आणि माझ्या हातात जोपर्यंत माझ्याविरुद्ध कार्यालयीन चौकशी सुरू आहे तोपर्यंत मला निलंबित करण्यात येते असे बँकेकडून लेटर मिळाले. तेव्हा मला वाईट वाटण्यापेक्षा आनंदच झाला, कारण आता मी ज्या 2 दिवसाच्या रजेसाठी बँकेला विनंती करत होतो त्याच बँकेने मला कमीत कमी महिनाभराची शिक्षा म्हणून का होईना सुटी दिली होती. मग काय, मला कळून चुकले की महाराजांनीच मला त्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ही व्यवस्था केली होती याची खात्री झाली. मग मी शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी गेलो आणि अन्नदान देखील केले व 21 पारायण पूर्ण केले. आता माझ्या मनावर ना नोकरी जाण्याची भीती होती की बदनामी होण्याची कसली चिंता. मनातच म्हटले, महाराज पाहतील माझे पाप पुण्य, तेच करतील माझा न्याय. आणि काय आश्चर्य आश्चर्य, मला बँकेकडून पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी लेटर मिळाले. कार्यालयीन चौकशीतून क्लीन चिट मिळाली. वास्तविक बँकेचे नेहमीचे एक कस्टमर जे मारवाडी व्यापारी होते ते बँकेत दररोज एक मोठी रक्कम देण्या घेण्यासाठी बँकेने येत असे आणि माझ्याकडून त्यांना ते 10,000 रुपये जास्त दिले गेले होते. आणि त्यांना ज्या क्षणी ही गोष्ट लक्षात आली की त्यांना चुकून जास्त पैसे दिले गेल्याने बँकेने माझ्या विरुद्ध कारवाई केली आहे, तेव्हा त्यांनी ते पैसे ताबडतोब बँकेला परत केले आणि त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेली कारवाई रद्द करण्यात आली. खरंच ही सर्व किमया माझ्या महाराजांची होती.
त्यांनीच माझ्याकडून मी केलेला संकल्प पूर्ण करून घेतला आणि मला संकटातून बाहेर काढले अशा आमच्या गजानन माऊली हिला खूप खूप धन्यवाद. जय गजानन श्री गजानन.